नमस्कार रोहन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत मी प्राची लुडबे आज तुम्हाला इयत्ता नववी विज्ञान व तंत्रज्ञान मधील एक महत्वाचा पाठ शिकवणार आहे चला तर पाठाला सुरुवात करूया नमस्कार मी प्राची लुडबे तुमची व्हर्च्युअल टीचर आज आपण पाहणार आहोत इयत्ता नववी विज्ञान व तंत्रज्ञान मधील एक महत्वाचा पाठ तो म्हणजे ध्वनीचा अभ्यास स्टडी ऑफ साऊंड या पाठाचा पुढील भाग आज आपण पाहणार आहोत मागील भागात आपण पाहिलं ध्वनी म्हणजे काय ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते ध्वनी जो आपल्या कानापर्यंत जातो तो संपीडन व विरलन ह्या ही जी श्रृंखला आहे या शृंखलेच्या रूपात म्हणजे ध्वनी तरंगाच्या रूपात ध्वनी आपल्या कानापर्यंत जातो व आपल्याला ऐकायला येतो बरोबर ना हे आपण मागील भागामध्ये मा पाहिलं अजून आपण मागील भागामध्ये मा पाहिलं की व्ही बरोबर न्यू इंटू लॅमडा म्हणजे हा एक फॉर्म्युला आपण पाहिला ध्वनीचा वेग कसा काढायचा ध्वनीचा वेग बरोबर न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी वारंवारता आणि लॅमडा म्हणजे तरंग लांबी ह्या सूत्राच्या साह्याने आपण ध्वनीचा वेग सुद्धा काढू शकतो हे आपण सूत्र पाहिलं आणि या सूत्रावर आधारित आपण उदाहरण नंतरच्या भागात पाहणार आहोत ध्वनीचा हवेतील वेग तीनशे से सेहेचाळीस मीटर प्रति सेकंद आहे आणि हेही आपण पाहिलं की ध्वनीचा तिन्ही माध्यमामध्ये असणारा वेग हा वेगवेगळा असतो स्थायी माध्यमामध्ये ध्वनीचा वेग, 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 वेग सर्वात जास्त असतो या बरोबर आपण श्राव्य ध्वनी अवश्राव्य ध्वनी आणि श्राव्याती ध्वनी म्हणजे काय पाहिलं हे तीन प्रकार का आहेत बळा ना मध्ये बघा जो ग्रीन पट्टा दिसत आहे ना की वीस हर्ट्स ते वीस हजार हर्ट्स वारंवारता असलेला जो ध्वनी आहे तो मानवी कान ऐकू शकतो त्याला श्राव्य ध्वनी असे म्हणतात आणि वीस हर्ट्सच्या खाली बिलो ट्वेंटी हर्ट्स त्याला म्हणतात अवश्राव्य ध्वनी अवश्राव्य ध्वनी म्हणजे काय ट्वेंटी हर्ट्स पेक्षा कमी अवश्राव्य ध्वनी मानवी कानाने ऐकू येत नाही हत्ती वगैरे यासारखे प्राणी ते तो आवाज ऐकू शकतात आणि वीस हजारच्या वर जो आहे अल्ट्रासाऊंड म्हणतात त्याला श्राव्याती ध्वनी हा जो आहे तोही मानवी कानाने ऐकता येत नाही श्राव्याती ध्वनी जो आहे तो कुत्रा वटवा गोळ वगैरे अशा प्रकारचे प्राणी जे आहेत किंवा आपण डॉल्फिन मासा वगैरे हे श्राव्याती ध्वनी ऐकू शकतात व निर्माणही करू शकतात हे आपण मागच्या भागात पाहिलेलं आहे त्याचबरोबर आपण मागच्या भागामध्ये ध्वनीचं परावर्तन ध्वनीचं परावर्तन म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ साऊंड हेही आपण पाहिलं प्रकाशाच्या परावर्तनाप्रमाणेच ध्वनी सुद्धा एखाद्या सपाट पृष्ठभागावर जेव्हा पडतो त्यावेळेला तिथून आपटून तो पुन्हा रिटर्न जातो आणि याला म्हणतात ध्वनीचे परावर्तन जेव्हा आपण ह्या पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय भिंतीवर प्रकाश किरण सॉरी ध्वनीच ध्वनी जात आहे आणि तो आपटून इथे पूर्ण जात आहे पुन्हा इथे मग तुम्ही या ठिकाणी जर घड्याळ ठेवलं इथे ह्या एरोच्या इथे आणि तुम्ही इथे कान लावलात तर तुम्हाला काय होणार आहे तुम्हाला त्या घड्याची टिकटिक ऐकू येणार आहे तर प्रकाशाच्या तरंगाप्रमाणे ध्वनीचे सुद्धा घन किंवा द्रव पृष्ठभागावरून परावर्तन होते आणि ध्वनीचे परावर्तन सुद्धा परा आपले जे प्रकाशाचे परावर्तनाचे नियम पालन करता आणि ध्वनीचा परावर्तनासाठी पृष्ठभाग तुमचा कसा आहे जसं प्रकाशामध्ये बघा अनियमितांनी आपण नियमित परावर्तन पाहिलं चकचकीत पृष्ठभागावर परावर्तन चांगलं होतं पण खडबडीत पृष्ठभाग असेल तर परावर्तन चांगलं होत नाही तसंच इथे आहे चकचकीत पृष्ठभाग जर तुमचा असेल तर परावर्तन ध्वनीचं चांगलं होईल आणि खडबडीत असेल तर त्यावर परावर्तन व्यवस्थित होणार नाही तर ह्याच मुद्द्याचा उपयोग करून आज आपण पाहणार आहोत पुढचा भाग तो म्हणजे इकोसाऊन प्रतिध्वनी मला तुम्ही महाबळेश्वरला माथेरानला वगैरे जाता बरोबर ना थंड हवेच्या ठिकाणी तिथे काही इको पॉइंट असतात तुम्हाला माहित असतील या इको पॉइंट्सवर वर तुम्ही गेलात ना की बघा तुम्ही मोठ्याने ओरडा ओरडल्यावर काय होतं थोड्याच वेळात तुम्हाला तुमचा आवाज पुन्हा पुन्हा ऐकायला येतो बरोबर ना हा एक विशिष्ट इको पॉइंट आहे महाबळेश्वरच पहिला तुम्ही या चित्रामध्ये तर तुमचाच आवाज तुम्हाला ओरडल्यावर बराच वेळा ऐकू येतो हा आपलाच आवाज आपल्याला ऐकू याला म्हणतात प्रतिध्वनी बघा या चित्रात दाखवलंय हा मुलगा ओरडतोय ओरडून त्याचा आवाज इथपर्यंत जातोय या भिंतीवर आदळतोय भिंतीवर आदळून तो पुन्हा रिटर्न जातोय बघा परावर्तनाप्रमाणेच आहे ना आणि पुन्हा रिटर्न जातो आहे म्हणजे त्या मुलाच्या कानाला तो आवाज ऐकू येणार आहे हो ना तर हा जो आपलाच आवाज आपल्याला पुन्हा ऐकू येतो याला म्हणतात प्रतिध्वनी प्रतिध्वनी इको म्हणजे काय मूळ ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून होणारं जे परावर्तन आहे त्या पना परावर्तनामुळे ध्वनीची पुनरावृत्ती होते ध्वनी पुन्हा ऐकायला येतो आणि याला म्हणतात प्रतिध्वनी इको साऊंड आता या ठिकाणी इको साउंड होतं म्हणजे काय होत आहे बघा ध्वनीचं परावर्तनच होतं आहे ना परावर्तनच याच्याशी याच्या मुळाशी प्रतिध्वनीच्या मुळाशी आहे ध्वनीचं परावर्तन, परावर्तन इनकमिंग साऊंड एका भिंतीवर आदळला इनकमिंग साऊंड म्हणजे आलेला ध्वनी आणि तो जेव्हा रिफ्लेक्ट होतो पुन्हा तो रिफ्लेक्टेड साऊंड जो आहे तो आपल्याला पुन्हा ऐकायला येतो आणि त्याला म्हणतात प्रतिध्वनी पहा या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल पुन्हा साऊंड रिफ्लेक्स बॅक साऊंड हिट्स वॉल आवाज, का हो, आवाज हा जो काय होतो इथून बघा येतो हिट होतो म्हणजे आवाज भिंतीवर आदळतो आणि पुन्हा मागे जातो तो ऐकायला येतो इथे बघा दुसरं चित्र दाखवायला ओरिजिनल वेव्ह ओरिजिनल कोणत्या आहेत लाल आणि रिटर्न गेल्या रिफ्लेक्टेड वेव्ह कोणत्या आहेत निळ्या आणि ह्या निळ्या साऊंडवे आपल्याला पुन्हा ऐकायला येतात त्यालाच म्हणतात इको काय म्हणतात इको तुम्ही बघा ना एखाद्या गुहेमध्ये वगैरे आपण जातो ना जेव्हा कुठे आपण पिकनिकला वगैरे त्या ठिकाणी सुद्धा मध तुम्ही उभे राहा एखाद्या गुहेच्या वगैरे भिंत असेल असं घुमट वगैरे असेल ना घुमट वगैरे तुम्हाला माहिती आहे आणि त्या घुमटाच्या मध्ये उभे राहा आणि तुम्ही मोठ्याने बोला तर तुम्हाला तुमचाच आवाज ऐकू येईल इथे समजा ह्या चित्रात दिसते बघा हा ध्वनीचा सोर्स आहे आणि हा सोर्स विमानापर्यंत जात आहे आणि विमानाकडून परत तो सोर्स पाठी येत आहे बघा रिटर्न येत आहे आणि ह्याला म्हणतात इको साऊंड प्रतिध्वनी आणि याच्या मागे काय आहे मुख्य ध्वनीच परावर्तनच आहे ठीक आहे आता हा इको साऊंड बघा ह्या चित्रामध्ये दाखवलंय की एखाद्या भिंतीवर आपटून म्हणजे कुठला जो परावर्तक असेल जो पृष्ठमाग जो आहे ना त्यावर आपटून ध्वनी परत येतोय मग तो किती वेळात परत येतो काय अंतर असलं पाहिजे ध्वनी आपल्याला प्रतिध्वनी ऐकू यायला पाहिजे ना आपण इको केव्हा म्हणणार आपण बोललेला आवाज आपल्याला पुन्हा ऐकू आला तरच आपण काय म्हणणार त्याला प्रतिध्वनी म्हणणार तर ध्वनी आणि प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी बावीस डिग्री सेल्सिअस तापमान जेव्हा असतं तेव्हा ध्वनी स्रोतापासून परावर्तन होण्यासाठी कमीत कमी अंतर किती असं असलं पाहिजे ते आपल्याला काढायचंय तो ध्वनीचा हवेतील वेग आता सांगितलं तीनशे चव्वेचाळीस मीटर पर सेकंद असतो आणि आपला जो पहिला जो ध्वनी आहे आपल्या मेंदूमध्ये आपण जो आवाज काढलेला तो ध्वनीचं सातत्य आपल्या मेंदू पर्यंत पॉइंट वन सेकंद असत किती वेळ असतं पॉइंट वन सेकंद मग आता तुम्हाला तुमचा दुसरा ध्वनी ऐकू यायला जर पॉइंट वन सेकंदाच्या आतच आला तर तुम्हाला तो वेगळा कळणार नाही ना मग तुम्हाला दुसरा जो ध्वनी आहे तुमचा दुसरा आवाज जो तुमचा आहे पॉइंट वन सेकंदापेक्षा जास्त वेळात जास्त वेळ म्हणजे त्यापेक्षा अधिक वेळा नंतर आला पाहिजे तुमच्या कानापर्यंत तरच तो तुम्हाला वेगळा ऐकू येईल बरोबर की नाही है ना मग आता आपण अंतर काढूया किती अंतर असलं पाहिजे आपला ज्या ठिकाणी स्त्रोत आहे की तुम्ही जिथून तुम्ही आवाज काढताय आणि तुमची भिंत त्यामध्ये कमीत कमी किती अंतर किती असलं पाहिजे तर अंतर बरोबर वेग गुणी लेखान वेग आहे तीनशे चव्वेचाळीस प्रति सेकंद आणि सेकंद पर्यंत आपला पहिला आवाज आपल्या मेंदू पर्यंत असतो आवाज जो मेंदूपर्यंत जातो की नाही तो त्या ठिकाणी असतो मग किती अंतर आलं बघा चौतीस पॉइंट चार मीटर अंतर आलं हे अंतर हे झालं ध्वनी ट्रॅव्हल करतो स्त्रोतापासून ते पुन्हा आदळून परत त्या स्रोतापर्यंत म्हणजे बोलणाऱ्या व्यक्ती पण एकूण अंतर झालं ठीक आहे मग एकूण अंतर तेवढं झालं मग ध्वनीला ट्रॅव्हल करायला लागणार खरं अंतर किती पाहिजे या एकूण अंतराच्या निम्म करा ना निम्म करा त्यामुळे सुस्पष्ट ध्वनी ऐकण्यासाठी ध्वनी स्त्रोतापासून अडथळ्यापर्यंत कमीत कमी अंतर किती पाहिजे बघा स्त्रोतापासून अडथळ्यापर्यंत म्हणजे भिंतीपर्यंत कमीत कमी अंतर सतरा पॉईंट दोन मीटर पाहिजे किती हवं सतरा पॉईंट दोन समजलं का तर मी सतरा पॉईंट कमीत कमी म्हटलं कमीत कमी अंतर म्हणजे त्यापेक्षा जर कमी असेल अंतर तर काय होणार आहे ध्वनी पॉईंट वन सेकंदाच्या आतच तुमच्या कानापर्यंत येणार आहे तो वेगळा ध्वनी असणार नाही प्रतिध्वनी तुम्हाला वाटणार नाही तर मग अंतर सतरा पॉईंट दोन पेक्षा जा जास्त असेल तर चालेल पण कमीत कमी अंतर सतरा पॉईंट दोन असलं पाहिजे तरच प्रतिध्वनी ऐकता येतो ठीक आहे तर आता एक हे एक चित्र तुम्हाला दिसतंय बघा तुम्ही आपल्या घरामध्ये आता प्रतिध्वनी पाहिलं पुढचा आवाजामध्ये हे लावतो डेक लावतो सीडी प्लेअर लावतो आणि आपण जेव्हा आपल्या बंद घरामध्ये आपण बंदिस्त घरामध्ये आवाज ऐकतो डेक वर बरोबर ना तेव्हा काय होतं मैदान आवाज घुमतो बरोबर ना आवाज घुमतो बंदिस्त घरामध्ये बंदिस्त घरामध्ये आवाज घुमणे ह्याला एक नवीन शब्द आहे त्याला म्हणतात निनाद रिव्हर्बरेशन रिव्हर्बरेशन म्हणजे काय बघा या चित्र दाखवलं मी ते एक स्टेज, स्टेज शोच स्टेज शो असतो किंवा आपण पिक्चरला जातो किंवा आपण नाटकाला जातो तेव्हा इथे जो गाणारा आहे स्टेज शो करणारा आणि त्या श्रोता बसलाय बघा ऐकणारा बरोबर ना तर आता हा जो श्रोता या ठिकाणी बसला आहे त्याला डायरेक्ट आवाजच आला पाहिजे की नाही बरोबर ना डायरेक्ट आवाज जो आहे हा गाणाऱ्याचा तो आवाज आपल्या कानाला ऐकू आला पाहिजे परंतु कधी कधी त्या ठिकाणी अशी अरेंजमेंट असते की त्या ठिकाणी आवाज जो आहे बघा हे आता ह्या भिंती समजूया आपण बरोबर या हॉलच्या ह्या भिंतीवर आवा, आवाज हा डायरेक्ट आवाज आहे इथे आवाज जातो आहे इथून इथे आपटतो आहे इथे ह्या कानापर्यंत येतोय ह्या व्यक्तीच्या पुन्हा तो आवाज इकडून रिफ्लेक्ट होऊन रिफ्लेक्ट होऊन असा येतोय म्हणजे काय होणार आहे ह्या व्यक्तीला सांगा बरं डायरेक्ट साऊंड एकच आला पाहिजे त्याऐवजी त्याला अनेक आवाज ऐकायला येत आहे आणि <coughs> अनेक आवाज असे एक दोन एकत्र ऐकायला येऊन त्याला स्पष्ट आवाज येणार नाहीये बरोबर ना म्हणजे आपण आवाज घुमतो म्हणतो की नाही आवाज घुमणे म्हणजे सुस्पष्ट ध्वनी ऐकण्यासाठी अडथळ्यातलं अंतर किती पाहिजे आपण पाहिलं सतरा पॉईंट दोन मग सतरा पॉईंट दोन अंतर असूनही जर अशा प्रकारे हा जो पृष्ठभाग जो आहे तो सगळ्या बाजूने रिफ्लेक्ट करणारा असेल तर काय होणार आहे तुमच्या कानापर्यंत अनेक आवाज येणार आहे आणि ह्याला निनाद म्हणजे रिव्हर्बरेशन म्हणतात पहा ठिकाणी दिले इमारतीचे छत व भिंती यावरून ध्वनी तरंगाचे जे पुन्हा पुन्हा तुम्हाला जे अस्तित्व जाणवतं किंवा आवाज तुम्हाला ऐकू येतो आणि त्या आवाजाचे परिणाम सतत राहतात आणि तुम्हाला काय होतं असा कमी जास्त क्षमतेचा एकमेकामध्ये मिसळलेला सुस्पष्ट नसणारा असा आवाज तुम्हाला ऐकू येतो आणि या अशा आवाजाला म्हणतात निनाद किंवा रिवर्बरेशन काही काही असे स्टेज शो असतात की त्या ठिकाणी असे आवाज घुमणं आवश्यक असतं त्यांना ते काय म्हणतात इफेक्ट साऊंड इफेक्टसाठी ठीक आहे परंतु जेव्हा आपण नाटक बघत असतो बघा ह्या ठिकाणी ठीक आहे त्यांना वेगवेगळे आवाज जे इफेक्ट पाहिजे असतो परंतु आपण बघा स्टेजमध्ये हे तुम्हाला मी समजा नाटकाचं नाट्यगृह आहे तर त्या ठिकाणी नाटक करणारे जे नाट्य कलाकार असतात त्यांचे डायलॉग आपल्याला व्यवस्थित ऐकायला यायचे असतील तर असं रिवर्बरेशन होऊन नाही चालणार ना रिव्हर्बोरेशन न किंवा न होऊ किंवा आपण टाळावं म्हणून मग काय करतात माहितीये नाट्यगृहांच्या भिंती वगैरे म्हणजे जेवढा डायरेक्ट आवाजच आला पाहिजे म्हणजे या ठिकाणा रिफ्लेक्शन नाही झालं पाहिजे अशा प्रकारे काय म्हणतात त्याला शोषक पृष्ठभाग ध्वनी शोषक पृष्ठभाग लावलेले असतात ध्वनी शोषक पृष्ठभागाची अरेंजमेंट केलेली असते की ज्यामुळे काय होणार या ठिकाणी केला ध्वनी तर तो शोषला जाईल या ठिकाणी आदळला शोषला जाईल या ठिकाणी आदळला शोषला जाईल म्हणजे फक्त त्याला डायरेक्ट साऊंडच येईल म्हणून तुम्हाला सभागृह जे असतात त्या ठिकाणी हा निनाद कमी करण्यासाठी ध्वनी शोषक पृष्ठभागांची अरेंजमेंट केलेली असते कळलं तुम्हाला कारण जर असं विरिव्हर्पर्शन होत राहिलं तर निकृष्ट दर्जाचा ध्वनी ऐकू येईल म्हणजे व्यवस्थित आपल्याला ध्वनी ऐकू येणार नाही पा या ठिकाणी मी दाखवलं स्टेज दाखवलंय आता ह्या माणसाला डायरेक्ट तुम्हाला माहिती आहे ना थिएटरमध्ये पण वरती जागा असते खाली जागा असते पहिल्या माळ्यावर दोन असतात नाट्यगृहामध्ये सुद्धा मग पहिल्याला डायरेक्ट आवाज ऐकू यावा दुसऱ्याला इथला आवाज डायरेक्ट ऐकू यावा अशा प्रकारे अरेंजमेंट केली असते आणि बाकीच्या बाजूला ध्वनी शोषक लावलेले असतात परावर्तक एखाद ठराविक भागातच इथे हा परावर्तक असेल समजा की वरच्या व्यक्तींना ऐकायला यावा मग आता ह्या व्यक्तीला डबल आवाज नको ऐकायला हे नको आहेत हे आवाज खाली बसलेल्या व्यक्तीला मग त्या ठिकाणी ध्वनी शोषक लावलेले असतात कळ तुम्हाला तर निनाद म्हणजे काय ते आता आपण पान पुढे पाहणार आहोत सोनार सिस्टम सोनार सिस्टम म्हणजे काय साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग याच लघु रूप म्हणजे सोनार सिस्टम आपण इथे सुद्धा रिफ्लेक्शन ऑफ साऊंड याच तत्वाचा उपयोग होत आहे पाण्याखाली वस्तूंच ज्या पाण्याखाली ज्या वस्तू असतात काही बुडालेल्या वस्तू असतात अनेक वर्षापूर्वी वगैरे मग त्या वस्तूंचं अंतर दिशा वेग हे श्राव्याती ध्वनीचा उपयोग करून श्राव्याती ध्वनीचा उपयोग या ठिकाणी केला जातो आणि सोनार सिस्टम ह्या श्राव्याती ध्वनीचा उपयोग करून ह्या समुद्राच्या तळाशी असलेल्या वस्तूंचा शोध घेण्याचा प्रयत्न करते कळलं तुम्हाला तशा प्रकारे हे जे आहेत सोनार सिस्टम असते आणि ह्या सोनारवर काय बसवलं असतं प्रक्षेपक आणि शोधक ह्या दोन गोष्टी बसवलेल्या असतात प्रक्षेपक काय करतो प्रक्षेपक हा श्राव्यातीत ध्वनी तरंग निर्माण करतो आणि तो प्रसारित करतो कळलं बघा ठिकाणी ब्लॅक लाईन दिसते ना आणि समजा आता ही सी बेड सी बेड म्हणजे समुद्राचा तळ आहे या ठिकाणी एखादी किती खोलीवर आहे शोधायचं आहे तर प्रक्षेपामधून मधून श्राव्यातीत ध्वनी निघतो तो ध्वनी इथपर्यंत जातो पाण्यामधून प्रवास करत आणि तो ध्वनी तळाशी काय आहे त्याच्यावर आदळणार आणि त्याचं परावर्तन होणार बरोबर नाही बघा परावर्तन होणार आणि तो जो शोधक इथे बसवलेला आहे बोटीवर डिटेक्टर तो काय करणार आहे त्या शोधकाच्या साह्याने तो कित काय आहे किती खोली आहे काय आहे वगैरे याच ग्रहण तो डिटेक्टर करतो कोण करतो परावर्तित झालेले तरंग जहाजावर जो ग्राहक बसवलेला आहे किंवा जो शोधक आहे तो शोधून घेतो लक्षात आलं तुमच्या ग्राहकाद्वारे काय होतं हे जे आहे ग्राहकाद्वारे श्राव्याती ध्वनी तरंगाचे रूपांतर विद्युत लहरीमध्ये होतं कळ का तुम्हाला प्रक्षेप प्रक्ष... प्रक्षेपक जो आहे त्याने सोडलेल्या ज्या विद्युत लहरी ज्या आहेत त्यातून आणि मग रिफ्लेक्ट झालेल्या ज्या आहेत की नाही ध्वनी लहरी श्राव्याती ध्वनी त्याचं रूपांतर विद्युत लहरीमध्ये होतं आणि त्याचा मग योग्य तो अर्थ लावला जातो कळ तुम्हाला मग ध्वनीचा पाण्यातील वेग जाणून घेता येतो आणि अनेक गोष्टींचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करता येतो मग कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी पायाचित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे समुद्राच्या तळाची खोली मोजायची असेल तर या श्राव्याती ध्वनीचा वापर करतात तुम्हाला लक्षात आलं असेल की जो पहिला जो शोधक जो आहे जो कोण आहे आपण म्हटला पहिला प्रक्षेपक तो काय करतो समुद्र तळापर्यंत जाऊन रिफ्लेक्ट होऊन जेव्हा जातो की नाही तेव्हा ग्राहक त्या ध्वनी लहरी आलेल्या ध्वनी लहरीचं विद्युत लहरीमध्ये रूपांतर करतो आणि तिथे त्यामुळे डिटेक्ट होतं समुद्राच्या तळाची खोली बघायची आहे किंवा काही पाण्याखाली तुम्हाला तुम्ही पाहिलं असेल ना काय ते आपलं एक पिक्चर आहे तो कुठल्या ह्याच्यावर जहाजावर तर ते जहाज किती वर्षापूर्वी बुडालेलं होतं मग ते बुडालेलं जहाज असेल पाण्याखाली टेकडी असेल हिमनक असतील तर त्यांचा शोध घेण्यासाठी ह्या सोनार तंत्राचा वापर केला जातो मग ह्या चित्रामध्ये दाखवलंय शिप रेक आहे किंवा या ठिकाणी एखादी पानबुडीचा तुम्हाला हा जो आपला आहे ना गाझी अटॅक पिक्चर आहे माहिती असेल कि की शत्रूची पाणबुडी आहे आणि आपल्या शत म्हणजे आणि दुसऱ्या आपल्या देशाची पानबुडी आहे मग ती पाणबुडी किती अंतरावर आहे कुठे आहे हे श्राव्याती ध्वनी आणि सोनार टेक्निकचा वापर करून केलं जातं या ठिकाणी बघा एखादा बुडालेलं जहाज आहे बरोबर ना मग ह्या बुडालेलं जहाज कि शोधायचं आहे तर ह्या तंत, तंत, तंत्र तंत्र तंत्राचा उपयोग होतो पहा ह्या ठिकाणी ही ओरिजिनल वेव म्हणजे जाणारी वेव आहे ती वेव त्या वस्तूवर आपटते रिफ्लेक्शन होतं आणि रिफ्लेक्टेड वेव जी आहे ती वाईटवाली हा रिसिव्हर काय करतो रिसिव्हर सेंडर म्हणजे पाठवणार रिसिव्हर तो कॅप्चर करतो आणि त्याचं विद्युत धरीमध्ये रूपांतर करतो आणि त्याचा मग अभ्यास केला जातो किती अंतरावर आहे बुडालेली वस्तू हे त्यावरून कळत पुढे आपण पाहणार आहोत फार महत्वाचा भाग तो म्हणजे सोनोग्राफी सोनोग्राफी म्हणून तुम्हाला माहितीच असेल किंवा एखादा आपल्याला अवयवाला मार लागला असेल आतील इंद्रियाना आतील बाहेरचं नाही इंद्रियाना आतील इंद्रियांना मार लागला असेल पोटात हो दुखत असेल एखाद्या वेळेस सूज आली असेल काही आपल्याला इन्फेक्शन झालं असेल ह्या सगळ्या गोष्टींचा शोध घेणारी ही यंत्रणा आहे ती म्हणजे सोनोग्राफी ह्या सोनोग्राफी हे बघा हे सोनोग्राफी यंत्र आहे या सोनोग्राफी यंत्राच्या सहाय्याने आपल्याला आपल्या अनेक गोष्टींचे माहिती मिळते बघा एखादी माता आहे मातेमध्ये गर्भाची वाढ होत आहे तर त्या गर्भाची अवस्था कशी आहे ते काय आहे गर्भाची स्थिती कशी आहे त्याची वाढ योग्यरित्या हो होत आहे की नाही या गोष्टींची माहिती ज्या तंत्रज्ञानाद्वारे घेतली जाते त्याला म्हणतात सोनोग्राफी आणि ह्यामध्ये सुद्धा लक्षात ठेवा सोनार यंत्रणेचाच उपयोग केला जातो ही सोनार यंत्रणाच या ठिकाणी वापरली जाते तर या सोनोग्राफी मध्ये अजून काय आहे बघा इथे दाखवल्या हृदया हृदयाचं पण बघा इको कार्डिओग्राम करतात ना ती एक सोनोग्राफीच आहे एक प्रकारचे आता या ठिकाणी असे एक क्लिप लावतात आणि ह्या क्लिपच्या साह्याने जेव्हा ते चेक केलं जातं त्यांना पिक चित्र दिसतं तिथे समोर जी स्क्रीन असते त्यावर त्या स्क्रीनवर तुमच्या हृदयाची स्थिती जी आहे किंवा विकाराच्या झटक्यानंतर हृदयाची काय अवस्था आहे त्याची माहिती ह्या सोनोग्राफीच्या साह्याने घेतली जाते तर आता कशा प्रकारे यावर सोनोग्राफी केली जाते तपासणी कशी करतात त्यामध्ये बघा या तंत्रज्ञानामध्ये एक छोटीशी हे जी तुम्हाला दिसते तुमच्या शरीरावर जे लावतात त्याला शोधणी म्हणतात काय म्हणतात त्याला शोधणी म्हणजे प्रोब हा आणि त्याच्यावर एक विशिष्ट द्रव लावतात आणि मग ते आपल्या पोटावर किंवा ज्या भागाचं सोनोग्राफी आहे त्याच्यावर फिरवतात हा मग का तो द्रव का लावतात तर ती शोधणी जे शोधणी म्हणजे शोधक आपण मगाशी पाहिलं ना ह्याच्यामध्ये सोनारमध्ये आपण पाहिलं की नाही प्रक्षेपक आणि काय असतो ग्राहक असतो तसा हा शोधक याला शोध घ्यायचा आहे शोधक म्हणजे प्रोब म्हणतात त्याला तर त्याला जेव्हा तो शोधक जो आहे तो आणि आपली त्वचा यांच्यामध्ये योग्य संपर्क व्हायला पाहिजे बरोबर ना श्राव्याती ध्वनी पूर्ण क्षमतेने तयार झाला पाहिजे किंवा वापरला गेला पाहिजे जो पाठवलेला ध्वनी जो आहे यासाठी हा द्रव वापरला वापरला जातो लक्षात द्यायला का तुमच्या म्हणजे मग आता या ठिकाणी क्रिया कशी होते तर पाहूया आपण इकडे पुढील चित्रामध्ये हे बघा या ठिकाणी खाली चित्र दाखवलंय आणि हे डॉक्टर ह्या मुलाच्या काय करतात आहे त्वचेवर तो, तो शोधक लावलेला आहे द्रव लावलेला आहे कळ आणि मग कशी प्रोसिजर होते तर त्या शोधकाच्या साह्याने उच्च द्रवाद्वारे आपल्या शरीरामध्ये सोडला जातो पहा या ठिकाणी दिसतंय तुम्हाला चित्रामध्ये है ना हा शोधक आहे आणि द्रव लावल्यामुळे त्यांचं लगेच कनेक्शन होत आणि तो ध्वनी जो आहे तो आपल्या शरीरामध्ये सोडलाय बघा कळ आणि शरीरामध्ये ज्या भागाचे तुम्हाला सोनोग्राफी घ्यायची त्या भागापर्यंत जातो आणि परत तो परावर्तित होऊन झालेला ध्वनी पुन्हा काय होतो बघा अशा प्रकारे शोधणीच्या सहाय्याने रिटर्न आला कुठे आला रिटर्न शोधणीकडे आला आणि शोधणी काय करते त्याचं विद्युत लहरीमध्ये रूपांतर करते सोनार तंत्र काय आहे तेच आहे आणि विद्युत लहरीमध्ये रूपांतर करून तुम्हाला ह्या स्क्रीनवर हे बघा अशा प्रकारे तुमच्या शरीराच्या भागाचं चित्र दिसतं आणि तिथे तो शोधणी तुम्ही तिथे फिरवतात बघा माहितीये ना वेगवेगळ्या थोडा पोजिशन मध्ये काय फरक झालाय किंवा काय कुठे जंतू संसर्ग आहे किंवा काय सूज आहे म्हणजे जसं ते फिरवत राहणार त्याप्रमाणे चित्रामध्ये फरक दिसत असतो माहिती असेल तुम्हाला बाळानं है ना तर तो ध्वनी पुन्हा एकत्र एक केला जातो शोधणीच्या साह्याने आणि मग काय केलं जातं विद्युत लहरी त्यामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि तुम्हाला त्या चित्र तुमच्या ह्या मशीनवर दिसतो हे तंत्र वेदना रहित आहे काही तुम्हाला वेदना होत नाही दुखत नाही काही नाही अचूक निदानासाठी ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग वैद्यकशास्त्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो पुढे आपण पाहणार आहोत फार महत्वाचा भाग आपल्या शरीराचा मानवी कर्ण मानवी कान आपल्याला ध्वनी ज्याच्यामुळे ऐकू येतो ते महत्वाचं पाच ज्ञानेंद्रियामधलं एक इंद्रिय मानवी कान कानाने आपण ध्वनी ऐकतो बरोबर ना ध्वनी तरंग आपल्या कानावर पडल्यावर ध्वनी आपल्या मेंदूपर्यंत कसा जातो हे आपण इथे पाहणार आहोत पहिले आपण आपल्या कानाची रचना बघूया मग हा तुम्हाला दिसतो हा आहे मला बाह्य कर्ण पाळी असते की नाही त्याला बाह्य कर्ण म्हणतात नंतर बाह्य कर्णानंतर इथे पुढे ही पोकळी आहे तिला म्हणतात कर्ण नलिका आणि हा कर्ण मध्य कर्ण जो आहे हा आहे पहिला आपण एक एक बघूया पहिला हा आहे बाह्य कर्ण बाह्य कर्णाला पिना म्हणतात बरोबर आणि नंतर बाह्य कर्णानंतर ते पुढे हे जे आहे तो जो आपला जो आहे तो अंतरकर्णाचा भाग आहे दुसरा आहे महत्वाचा कर्ण मिडल इयर कर्ण जो आहे ना ते मध्य कर्णामध्ये काय आहे हा आहे पडदा पडदा म्हणतो ना आपण कानाचा आणि ही पोकळी आहे नरसाळ्याप्रमाणे पोकळी आहे बघा आपलं बाह्य कर्ण नरसाळ असतं की नाही आपलं फनेल म्हणतो ना आपण रॉकेल भरायचं की प्रयोगशाळेमध्ये असतं ते फनेल प्रमाणे आकार आहे हा त्याचा लांबुडका भाग रॉकेल भरण्यासाठी वापरतो आपण बरोबर ना आणि ह्या मध्यकर्णामध्ये हा आहे कानाचा पडदा मध्यकर्ण इथून इथपर्यंत असतो त्यामध्ये ही तीन हाडं आहेत बघा त्या हाडांचं मी तुम्हाला चित्र दाखवते हे तीन हाडांची साखळी या मध्यकर्णामध्ये असते आणि त्यानंतर हा मध्या मध्या त्यान जो पुढचा जो आहे अंतरकर्ण अंतर कर्ण म्हणजे इनर इयर हा अंतर कर्ण जो आहे तो मेंदूला जोडलेला असतो आणि ह्या अंतर काय आहे पहा एक ही अर्धवर्तुळाकृती नलिका आहे आणि गोगलगाईच्या आकाराप्रमाणे काय आहे एक हाडांची ही साखळी आहे कर्णशंकू असे त्याला म्हणतात आणि ग्रसनी कर्ण नलिका ही या ठिकाणी एक नलिका आहे आता ही जी तीन हाडं आहेत ही तीन हाडांची साखळी फार महत्वाची आहे पाहूया आपण यात पुढच्या चित्रामध्ये पहा ही तीन हाड त्यांना मराठीमध्ये घन ऐरण आणि रिकिप असे म्हणतात या ठिकाणी इंग्रजीमध्ये त्यांचे शब्द दिलेले आहेत पहा इनकस मेलस म्हणजे हॅमर आणि स्टिरप ही तीन हाडं ही अशी ह्या प्रकारे जोडलेली असतात हा तुमचा कानाचा पडदा आहे ते पडद्याला ती जोडलेली असतात आणि पडद्यापासून पुढे ती अंतर जोडली जातात बघा इथे अंतर जोडलेली आहेत आणि इथे ते पडद्याला जोडलेली आहे ठीक आहे आता आपण काय पाहणार आहोत हे कानाचे भाग जे तीन आहेत ते काय काम करतात हा पहिला आपण म्हटलं बाह्य कर्ण आपला हा आपला आहे बाह्य कर्ण बरोबर माझा बाह्य कर्ण जो आहे आउटर इयर आउटर इयर म्हणजे बाह्य कर्ण म्हणजे बाह्य भाग जो आहे आए। आए। ना तो काय करतो आवाज एकत्र करतो आणि आवाज एकत्र करून ही कर्ण नलिका नलिका सांगितलं ना तुम्हाला या नलिकेतून तो मध्य करण्याच्या मिडल इयर आहे ना आएगाते ह्या मध्यणाऱ्या पोकळीमध्ये पोचवतो ठीक आहे हे बघा अशा प्रकारे ह्या चित्रामध्ये बघा हा बाह्य कर्णातून ही जी नलिका आहे नलिकेपर्यंत येऊन पोहोचतोय आणि या ठिकाणी काय आहे आपली जी झडपेसारखी म्हणजे आपली कानाची पाळी आहे ना त्या कानाच्या पाळीतून तो आवाज आतमध्ये जातो आणि ही पोकळी आहे पहा आणि ह्या पोकळीतून नरसाळ्याप्रमाणे जसं नरसाळ्यातनं खाली टॉकेल बाहेर पडतं त्याप्रमाणे मध्य कर्णापर्यंत हा आवाज पोचतो ठीक आहे आता या मध्य इथे आल्यावर काय होतं इथून झाला तुमचा मध्यकर्ण सोडून मध्य पडदा जो आहे ना पडद्यापासून तुमचा मध्य करण सुरू झाला पडद्यावर ध्वनी लहरी आपटतात बाहेरून तुमच्या येणार आहे बरोबर कानातून ज्या मध्य सॉरी बाह्य करणातून आज पण ध्वनी लहरी कशात बघा दुसऱ्या पहिल्या चित्रातच बघा संपीडन आणि विरलन संपीडन म्हणजे जास्त तुम्हाला वाईट दिसतं संपीडन विरलन म्हणजे कमी जिथे लहरी दिसत नाहीये त्या ठिकाणी विरलन म्हणजे वेळेला हा जो बघा हा इयर ड्रम म्हणजे कानाचा पडदा पडद्यावर जेव्हा संपीडन पोहोचतो ना संपीडन म्हणजे तुम्हाला सफेद दिसतो ना म्हणजे तिथे लहरी घन आहेत जास्त आहे दाट आहेत तेव्हा तो पडद्याच्या बाहेरी दाब वाढवतो बरोबर आणि कानाचा पडदा आठ ढकलला जातो आतल्या बाजूला आणि जेव्हा विरलन येतं त्यावेळेला कानाच्या पडद्या दाब कमी होतो आणि पडदा बाहेरच्या बाजूला ढकलला जातो अशा प्रकारे पडद्याचं कंपन होतं बघा पडद्याचं कसं कंपन होत आहे आत बाहेर आत बाहेर बरोबर ना आणि त्यालाच लागून काय आहे पडद्याला लागून तीन हाड तुम्हाला म्हटलं ना घन आणि रिकी ते हाड त्यालाच जोडलेलं आहे बघा ह्या चित्रात तुम्हाला दिसत असेल हा तर मी तो आवाज इथून हाडा या हाडांच्या द्वारे कुठे पोचत आहे पहा आता अंतर कर्णापर्यंत कुठे पोचलाय आहे अंतर हा अंतर बघा मेंदूला जोडलेला आहे पहा दिसतंय तुम्हाला आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ही हाडं दिसत आहेत आता ह्या चित्रामध्ये नीट बघा तुम्हाला इथे दिसेल बघा हेच बघा गोगल प्रमाणे हे गुगल प्रमाणे ही जे शंकाप्रमाणे जी पोकळी आहे ना त्याला कर्णावर्त म्हणतात आणि त्या कर्णावर्ताच्या काना मध्ये कानाच्या पडद्यापासून आलेली जी कंपन आहेत आहेत हा घन हे तिसर चित्र नेट पहा तर तो हा काय करतो कर्णावर्त पहा कर्णावर्त आल्यावर बघूया आपण हा कर्णावर्त बघा कसा आवाज शोषून घेतो बघा घेतोय की नाही शोषून आणि तो आवाज काय करतो शोषून घेतो म्हणजे कंपना काय करतो स्वीकारतो आणि तो मज्जा तंतूंद्वारे विद्युत संकेताच्या रूपात मेंदू पर्यंत पाठवतो हा पहा मेंदू दिसतो ना मेंदू पर्यंत पोहोचवण्याचं काम आणि मग मेंदू त्या संकेताचं काय करतो विश्लेषण करतो अशा प्रकारे आपल्या मानवी कानाद्वारे कान किती महत्वाचा भाग आहे तो बघा आपलं ऐकण्याचा इंद्रिय का। आहे कान आणि कानामधून आपला आवाज जेव्हा आपल्या पर्यंत जातो मेंदू पर्यंत जातो तेव्हा त्याचं ते 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 विश्लेषण करून आपल्याला प्रत्येक गोष्ट कळत असते त्यामुळे लक्षात ठेवा बाळानो कान हे इंद्रिय आपण किती जपलं पाहिजे मग काय केलं पाहिजे कान स्वच्छ करायला काडी घालायची का कानात हाऊ टू क्लीन मग हा मुलगा का काडी घालतोय फार आहे काडी अशा प्रकारे ज्या असतात आतमध्ये नाही कानाच्या तो स्वच्छ करू शकता पण पडद्यापर्यंत आतमध्ये तुम्ही बर्ड्स सुद्धा घालायचे नाहीयेत मोठ्या आवाजामध्ये अशा प्रकारे आपण इयरफोन हेडफोन लावून काय करतो ढाण ढॅन ढाण आवाज ऐकू ऐकतो तो आवाज कानावर काय करतो जाम प्रेशर निर्माण करतो कानाच्या पडद्यावर मोठ्या आवाजामध्ये गाणी ऐकू नयेत शक्यतो पडद्याला इजा होणार नाही अशा प्रकारे आपण कमी आवाजात गाणी ऐकायची आहेत ठीक आहे हे बघा हे काही टिप्स दिले आहेत मी तुम्हाला की जे आपण पाळायचे आहेत इयर केअर डोंट लिसन लाऊड म्युझिक कवर युअर इयर्स वेन दे आर कोल्ड जेव्हा थंडी असेल तेव्हा आपण कान बंद करायचे आहे इयर केअर कीप युअर इयर्स क्लीन कान स्वच्छ ठेवायचं आहे डोंट शाउट इन युअर फ्रेंड्स आपण मित्रांच्या काना जोरात ओरडतो चुकीचं आहे ते त्यामुळे त्याच्या कानाला इजा होऊ शकते आणि जर आपल्या कानामध्ये काही प्रॉब्लेम असेल आपल्याला ऐकायला येत नाही वगैरे असा काही प्रॉब्लेम असेल तर आपण काय करू शकतो डॉक्टरकडे जाऊ शकतो डॉक्टरी सल्ल्यानेच आपण कानामध्ये औषध वगैरे घालायचं आहे कारण डॉक्टर काय करत असतात बरोबर त्यांच्याकडे जी तंत्र यंत्रणा असते त्याच्या साहाय्याने आपला कान चेक करतात आपण कान चेक करण्याचा बॅटरीच्या सहाय्याने वगैरे प्रयत्न करायचा नाही आता आपण मागेच पाहिलं तर सूत्र तुम्हाला मी सांगितली होती तर त्या सूत्राच्या आधारे काही उदाहरणं पाहूया इथे पण उदाहरण दिले बघा मी पाच किलो हर्ट्स वारंवारता व पंचवीस सेंटीमीटर तरंग लांबी असलेल्या ध्वनीला एक पॉइंट पाच किलोमीटर अंतर पार करायला किती वेळ लागेल काय काय दिले पाहूया ते वारंवारता दिले न्यू वन पॉइंट फायो हर्ट सॉरी हा वन पॉइंट फाय किलो हर्ट पाच नाही इथे थोडासा जरा आकड्यामध्ये मिस्टेक झाली आहे जस्ट हा आकडा वन पॉइंट फाय आहे हा वन पॉइंट फाय किलो हर्ट्स वन पॉइंट फाय किलो हर्ट्स वारंवार तर आहे आणि पंचवीस येणार तर वन पॉईंट फाय किलो हर्ट्स आहे आपल्याला गणेश सोडवताना हर्ट्स पाहिजे म्हणून फायला गुणिले एक हजार ग्रॅम बरोबर एक किलोग्रॅम ना तसंच इथे मध्ये करण्यासाठी मी एक हजारने गुणलं टेन रेस टू थ्री म्हणजे एक हजार नंतर काय दिलेलं आहे बघा तरंग लांबी लॅमडा दिलेला आहे ना पंचवीस सेंटीमीटर तिला पण आपण मीटर मध्ये करायचं आहे शंभरने भागलं त्या पॉईंट पंचवीस मीटर नंतर अंतर दिलेलं आहे आपल्याला वन पॉईंट फाय किलोमीटर म्हणजे ते मीटरमध्ये करायला पुन्हा त्याला मला हजारने गुणायचं आहे आणि टी काढायचं किती वेळ काढेल लागेल तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ध्वनीचा वेग बरोबर वारंवारता तुंडली तरंगला मी नाही का व्ही बरोबर न्यू इंटू लॅमडा व न्यू किती आहे वन पॉइंट फायटू टेन रेस टू थ्री म्हणून लॅमडा आहे पॉईंट ट्वेंटी मीटर हे मी सोडवलं गुणाकार केला वन पॉईंट फायटू पॉईंट ट्वेंटी फाय आलेला आहे इन्टू टेन रेस टू थ्री आणि हजारने गुंडल्यामुळे टेन रेस टू थ्रीने गुंडल्यामुळे इथे तीनशे पंच्याहत्तर मीटर प्रतिसेकंद मला काय आलेला आहे वेळ सॉरी वेग आला ध्वनीचा वेग आला बरोबर आता आपल्याला काढायचं आहे वेळ किती लागेल तर वेळासाठी हे सूत्र तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण स्वामी पासून शिकत होण्यात अंतर बरोबर वेग गुणिले वेळ त्या सूत्राने तुम्ही अंतर वेग किंवा वेळ काही काढू शकता तुम्हाला वेळ काढायचा वेळ बरोबर अंतर भागिले वेग बरोबर ना एस भागिले व्ही मग एस किती आहे अंतर आपल्याला इथे आहे इथे बघा अंतर वन पॉइंट फाय इंटू टेन रेस टू थ्री आणि वेग आपण काढला ध्वनीचा आता भागार केला उत्तर मला आलं फोर सेकंड बरोबर म्हणजे एवढं अंतर पार करायला किती वेळ लागेल त्या ध्वनीला चार सेकंड लागतील समजलं तुम्हाला हे उदाहरण सूत्राचा वापर ध्वनीचं जे सूत्र आहे ध्वनीचा वेग बरोबर गुणेतंबी हे सूत्रही वापरायचं आहे आणि वेग बरोबर अंतर बरोबर वेग गुणले या सूत्राचाही आवश्यक तिथे तुम्ही वापर करायचा आहे अजून एक आपण उदाहरण पाहूया सोनारच्या साह्याने समुद्रातील पाण्यामध्ये ध्वनी तरंग प्रक्षेपित केला आपल्याला माहित आहे ना ध्वनी तरंग आपण पाण्यामध्ये सोडला आणि तो चार सेकंदाने प्रतिध्वनी आला रिफ्लेक्ट शोधक शोधकाने प्रतिध्वनी पाठवला ना तर त्या समुद्राची खोली किती आता पाण्यामध्ये वेगवेगळा असणार आहे त्या मी ते समुद्रातील पाण्यामध्ये ध्वनीचा वेग किती असू दिलेला आहे पंधराशे पन्नास मीटर सेकंद सर्वात कमी वेग हवेमध्ये आहे म्हणान लक्षात ठेवा समुद्रातील पाण्यामध्ये ध्वनीचा वेग एवढा आहे प्रतिध्वनी चार सेकंदाने येतो म्हणजे सिंगल ध्वनी किती वेळाने नाही का चार भागीले दोन आपल्याला सिंगल ध्वनी घ्यायचा की त्यामुळे खोली मिळणार आहे सेकंदाने आपण वापरला वेग बरोबर वेळ वेग किती आहे पाण्यामध्ये पंधराशे पन्नास तर तुला खोली काढायची ना आता पण मी अंतर बरोबर वेग गुणि वेळ केला पंधराशे पन्नास वेग आहे गुणीला वेळ दोन गुणाकार केला तीन हजार एकशे मीटर काल मला सिंगल ध्वनी घेतला डबल घेतला तर हे तर डबल आहे ना सहा हजार दोनशे सिंगल ध्वनी घेतला म्हणजे आपल्याला समुद्राची खोली किती आहे चार सेकंदाने ध्वनी प्रतिध्वनी येतो तीन हजार एकशे मीटर आहे समजलं तुम्हाला फार सोपे उदाहरण आहे पाहूया पुढचं उदाहरण एक सेंटीमीटर तरंग लांबी असलेला एक ध्वनी तरंग आहे तीनशे चाळीस मीटर प्रतिसेकंद वेगाने हवेतून जातो ध्वनीची वारंवारता किती असेल आणि तो ध्वनी मानवास ऐकण्यास म्हणजे ऐकण्याक्षम आहे का पाया ठिकाणी तरंग लांबी किती दिली आहे लॅमडा तरंग लांबी दिलेली आहे एक सेंटीमीटर मीटर मध्ये करायला पाहिजे म्हणजे शंभरने भागायला पाहिजे टेन टू मायनस टू म्हणजेच शंभरने भागलं ठीक आहे आणि ध्वनीचा वेग आपल्याला दिलेला आहे तीनशे चाळीस मीटर सेकंद फॉर्म्युला आहे व्ही बरोबर न्यू इंटू लॅमडा मला न्यू काढायचा आहे न्यू म्हणजे वारंवार तर नाही काढायचं आहे व्ही अपऑन लॅम्बडा तरंग लांबी बा मी किती आहे आपल्याला वेग दिलेला आहे ना तीनशे चाळीस ओके लॅमडा किती आहे एक गुणले दहाचा वजा दोन खांद वजा दोन खांत वरती जाणार अधिक दोन होणार बरोबर ना त्यामुळे तीनशे चाळीस वर अजून दोन शून्य वाढले चौतीस हजार हर्ट्स काय आले मला चौतीस हजार हर्ट्स मला आलेला आहे वारंवारता आता सांगा बरं ही वारंवारता वीस हजार पेक्षा जास्त आहे त्यामुळे हा ध्वनी मानवास ऐकू येणार नाही कळलं तुम्हाला अशा प्रकारे या प्रकरणात आपण ध्वनी विषयी ज्या महत्वाचे घटक आहेत उदाहरणार्थ सोनोग्राफी सोनार प्रतिध्वनी इकोसाउंड म्हणजे काय रिव्हर्बरेशन म्हणजे काय आणि मागील भागात शिकलेले घटक जसं श्राव्य ध्वनी श्राव्यात ध्वनी अवश्राव्य ध्वनी आणि ध्वनीचं सूत्र याची माहिती घेतलेली आहे या, या भागात आपण आज तेच थांबूया धन्यवाद आज आपण या भागात तेच थांबूया माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी एम सी सी एल व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद